नमस्कार विद्यार्थ्यां माझे नाव आहे पंकज मते आणि आज आपण सुरू करणार आहोत येत आठवीतला धड्या क्रमांक आठव्यातला गणित विषयाचा भाग क्रमांक नव्वा या धड्याचं नाव आहे चौकोन रचना आणि चौकोनाचे प्रकार या आधीच्या भागात आपण तीन प्रकारचे चौकोन बघितले समांतरभुज समलंब आणि पतंग आता ह्या भागात आपण त्याचे गुणधर्म वरती आपण काही उदाहरणे आहेत तेही आपण पाहून घेऊ उदाहरण क्रमांक एक एक समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या कोणाची मापे आपल्याला पाच एक वजा सात अंश आणि चार एक अधिक पंचवीस अंश दिली आहेत तर त्या कोणाची मापे काढा म्हणजे आपल्याला ह्या कोनांची आपल्याला आता मोजमाप काढायचं आहे तर चला सुरू करूया सर्वात पहिले आपण एक कच्ची आकृती बघू आपण डायरेक्टली आपण उत्तरही सोडू शकतो आपल्याला पाहिजे ते ह्या चौकोनाची समांतरभूजी चौकोनाची आपण कच्ची आकृती काढू शकतो किंवा आपण डायरेक्ट सोडवलं तरी चालेल उकल समांतर भुज चौकोनाचे लगतचे कोण कौन, पूरक कोण असतात म्हणजेच काय आपण हा एक गुणधर्म आपण समांतर भुज चौकोनाचा पाहिला म्हणजेच काय समांतर भुजाचे दोन बाजूचे लगतचे कोण जे भेटतात त्या दोघांची बेरीज आपल्याला नेहमी एकशे ऐंशी अंश मिळेल कारण पूरक कोणाची बेरीज नेहमी एकशे ऐंशी अंशच असते म्हणून आपण पाच एक वजा सात अधिक चार एक अधिक पंचवीस या दोघांही कोणाची बेरीज केली त्यांनी ती एकशे ऐंशी अंश लिहिली तर पाच एक्स अधिक चार एक्स बरोबर नऊ एक्स होतात आणि पंचवीस वजा सात बरोबर अठरा होतात अठरा उज्या बाजूला नेऊन वजा केले ते एकशे आले आणि नऊ हा गुणाकारात होता तर तिकडे गेल्यावर भागाकारात जाईल तर एकशे भागीले नऊ बरोबर अठरा येईल काय एक संख्या आली अठरा आता ही अठरा ही संख्या या कोणाच्या मापांमध्ये ठेवू जेणेकरून आपल्या त्या दोन्ही कुणाचे मोजमा आपल्याला कळेल तर पहिल्या एका कोणाचे माप होते पाच एक स्वजा सात अंश जिथे एकशे माप होते अठरा अठरा पंच्या नव्वद आणि नव्वद म्हणून सात गेले तो उत्तर किती आले त्र्या ऐंशी अंश इतके त्यानंतर आपल्याकडे दुसरा कोण होता त्या दुसऱ्या कोणाचे माप होते चार एकशे अधिक पंचवीस तर एकशे किंमत आपल्याला अठरा भेटली तर ठेवली तर अठरा गुणिल चार आले बहात्तर बहात्तर अधिक पंचवीस केले तो उत्तर आले सत्त्याण्णव आता तुम्ही या दोन्ही कोणाची बेरीज करून बघा सात आणि तीन दहा नऊ आणि आठ सतरा आणि एक अठरा बरोबर एकशे ऐंशी अंश इतके आपल्याला मोजमाप मिळेल आता सोबतच्या आकृतीत पुढचा प्रश्न आहे उदाहरण क्रमांक दोन सोबतच्या आकृतीत क्यू आर एस समांतर आहे त्याच्या कर्णांचा छेदन टी आहे तर इथे आपल्याला एक आकृती दिली आहे पी क्यू आर एस जिथे आपल्याला दोन कर्ण दिले आहेत आणि त्या दोन्ही कर्ण ज्या छेदतात त्याला आपण नाव दिले डी तर आकृतीच्या आधारे पुढील प्रश्नांची उत्तर लिहा म्हणजे आपल्याला ह्या सगळ्या प्रश्नांची आपल्याला उत्तरे सोडवायची आहेत जिथे आपल्याला हर एका बाजूची आपल्याला माहिती दिली असेल आणि त्याच्या विरुद्ध बाजूची आपल्याला मोजमाप काढायचे तसेच आपल्याला कोणाचे माप दिले आहे आणि त्याच्या दुसऱ्या कोणाचे आपल्याला माप काढायचं आहे तर काय काय दिले आपण पाहिले आता काय करायचंय त्याच्यावरती आपण उत्तर शोधू तर हा आपल्याला पी क्यू आर एस नावाचा एक समलंब चौकून भेटला जिथे आपल्याला आपण सगळ्यांची उत्तरे आपण लिहून घेतली पण ही उत्तरे आली कशी म्हणजे लेन्थ क्यूआर लेंथ पी एस समान कशी आले हे बरोबर अर्धी असल्यामुळे याची बरोबर गुणाकार होऊन दोन संख्या डबल कशी झाली हे कोणाचे माप आले कसे याचे आपण स्पष्टीकरण बघूया तर चला या प्रश्नांची उत्तरे आली तरी कशी ती आपण पाहून घेऊ समांतर चौकन पी क्यू आर एस मध्ये आपल्याला लेंथ क्यू आर आपल्याला दिली होती पाच पॉईंट चार लेंथ क्यू आर आपल्याला दिली होती पाच पॉईंट चार आणि आपल्याला विचारली होती लेंथ पीएस किती तर समांतर भुज म्हणजे भुजांची लांबी समान असते ह्या दोन सन्मुख भुजांची लांबी नेहमी समान असल्यामुळे याची क्यू आर ची जितकी लांबी असेल तितकीच आपली पी एस ची लांबी अटेल ती भेटली पाच दशांश चार इतकी त्यानंतर क्यू एस आपल्याला दिलं आहे सात सेंटीमीटरचा तर टीएस ची लांबी किती ते विचारली तर आपल्याला माहितीये क्यू एस ला जर अर्ध्याने गुणले तर आपल्याला टीएस किंवा किंवा ची लांबी मिळते म्हणून आपण क्यू ला क्युएसच्या संख्येला अर्ध्याने जर गुणले याचा अर्थ काय आपण टीएस ला दोन ने गुणायचे ज्याचे उत्तर येते सात सेंटीमीटर इतके म्हणजे क्यूएस ची लांबी आपल्याला भेटली सात सेंटीमीटर इतकी त्यानंतर कोण क्युपीएस कोण क्युपीएस म्हणजे हा झाला कोण क्युपीएस याचे माप दिले होते एकशे अठरा तर विचारलेत क्यूआरएस माप किती तर क्यूआरएस म्हणजे काय हे समूख कोण नेहमी समान असल्या कारणाने आपण या दोघांही कोणाची माप आपल्याला सेमी भेटली किंवा सारखीच भेटली नंतर पुढचा आहे आर पी क्यू आर पी क्यू म्हणजे कुठला आर पी क्यू आणि दुसरा एस आर पी आता हा कोण आणि हा कोण या दोन्ही कोणाचे आपल्याला माप काढायचं हे खरंतर एक व्युत्क्रम कोणाची एक जोडी झाली अंतर अंतर्व्युत्क्रम करून बनतात आंतरविहूत कोणाची मापे नेहमी समानच असतात म्हणून आपण आर पी क्यू चे जर माप बहात्तर दिले माप आपल्याला नेहमी बहात्तरच मिळणार उदाहरण तिसरे चौकन सी डब्ल्यू पी आर क्रमगत लोक कोणाची मापांची गुणोत्तरे आस नऊ आस तीन आस पाच असे आहेत तर त्याच प्रकारच्या त्या चौकोनाच्या कोणाची मापे काढा आणि चौकोनाचा प्रकार ओळखा म्हणजे आपल्याला एक चौकोन दिलाय त्याची गुण मापांची कोणाच्या मापां आपल्याला दिले आहेत गुणोत्तरात आणि त्यानंतर त्यावरून आपल्याला कोणाचे माप काढायचे आणि कोणाच्या प्रकार आपल्याला ओळखायचा आहे तर पहिले आपण कच्ची आकृती काढून घेतली जिथे आपण म्हटले की समजा कोण सी कोण डब्ल्यू कोण एम हा कोण पी आणि कोण आर याचे या सगळ्यांचे गुणोत्तर बरोबर सातास नवास तीनस पाच इतके आहे आता आपण काम करूया कोण सी ला आपण सात एक्स मानू कोण डब्ल्यू ला आपण नऊ एक्स मानू कोण पीला तीन एक्स मानू आणि कोण आर ला पाच एक्स घेऊ म्हणजेच काय सी ला आपण सात लिहिले तर सात एक्स लिहिले नंतर डब्ल्यू ला आपण नऊ बरं कम्पेअर केले तर आपण नऊ एक्स लिहिले पी ला आपण तीन लिहिले तीन बरोबर मोजमाप घेतले कि तर हे पहा आपण कोण सी ला सात एक्स मानले कोण डब्ल्यू ला नऊ एक्स मानले कोण पी ला पाच एक्स मानले आणि कोण आर ला अनुक्रमे आपण पाच एक्स मानून चालू तर ह्या सगळ्या कुणाची बेरीज ह्या सगळे जितकेही कोण आहेत त्या सगळ्या कुणाची बेरीज आपल्याला नेहमी तीनशे साठ अंशच भेटणार आता कोण ला सात एक का मांडले कारण हे बरोबरी जर केली तर सी बरोबर सात येतो डब्ल्यू बरोबर नऊ येतो पी बरोबर तीन येतो आणि आर बरोबर पाच येतो म्हणून आपण एक अशी संख्या घेतली जिची आपल्याला अवश्य चल घेतले जिची आपल्याला संख्या ह्या सगळ्यांबरोबर गुणाकार केली आणि सगळ्यांची बेरीज केली तर बरोबर तीनशे साठ इतकी येईल तर आपण या सगळ्यांची बेरीज केली तर उत्तर किती आली सात अधिक नऊ अधिक तीन अधिक पाच आणि एक्स त्यांचा समान होता तो बाहेर काढला तर उत्तर आले चोवीस एक्स आता चोवीस हा इथे गुणाकारात त्या डाव्या तो आपल्याला उजव्या बाजूला नेलो तर तो भागाकारात जाईल तर तीनशे साठ भागी चोवीस हे उत्तर आले पंधरा म्हणजे एकशी संख्या आली पंधरा आता ही एकशी संख्या ह्या सगळ्या कोणाच्या मापांमध्ये ठेवूया तर एकशी संख्या ह्या सगळ्या कोणाच्या माप ठेवली तर आपलं उत्तर भेटले बरोबर एकशे पस्तीस आणि पंच्याहत्तर आता त्यापुढे आपल्याला कोण सी आणि कोण आर आपल्याला काढला तर कोण सी आपला एकशे पाच अंशाचा आहे कोण आर आपला एकशे पंच्याहत्तर अंशाचा आहे तर ते भेटले एकशे ऐंशी अंशाचे तसेच कोणसी आणि कोण डी डब्ल्यू कोणसी आणि कोण डब्ल्यू या दोघांची बेरीज केली तर आपल्याला दोनशे चाळीस अंश भेटले परंतु एकशे ऐंशी अंश इतके नव्हते तर यावरनं आपण काय समजून घ्यायचं यावरनं समजून घ्यायचं बाजू सी आर ही बाजू डब्ल्यू पी ला समांतर नाही याचा अर्थ काय या त्यापुढे चौकोन सी डब्ल्यू पी आर सन्मुख बाजूंची एकच जोडी फक्त समांतर आहे आणि सगळ्यात शेवटी हा एक समलंब चौकोन आहे तर आज आपण काय शिकलो आज आपण समलंब चौकोन आणि समभूत चौकोन या दोन्ही प्रकारच्या चौकोनाची आपण गुणधर्मांचा वापर केला उदाहरण सोडवण्यामध्ये उदाहरणामध्ये आपण त्यांची उदाहरणे किंवा उदाहरणांमध्ये आपण त्यांची गुणधर्मे कशी वापरली आपण ती पाहिली आता या पुढच्या भागात आपण नवीन चौकोनाचे आपण पा, प्रकार पाहू तोपर्यंत धन्यवाद तर आज आपण काय शिकलो आज आपण शिकलो हे समांतर भुज किंवा समलंब चौकोनाच्या गुणधर्मांचा वापर आपण उदाहरणांमध्ये कसा केला ते आता यापुढे आपण सोडवणार आहोत संच तो पाहूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद